नमस्कार मित्रांनो, आपले IATF सेशन पर चालू करू। आज थोडासा अजून एक डिटेल विषय घेऊ आहे, तो आहे इंटरनल ऑडिट्स। तुम्ही म्हणजे तुमच्यापैकी जे लोक अनुभवी आहेत त्यांना माहिती आहे, आपल्या TS 16949 मध्ये एक क्लॉज होता इंटरनल ऑडिटचा, कुठला होता आठवत आहे का? यस, 822। मग आता लक्षात ठेवा, त्या 822 अगेन्स्ट आता जो इंटरनल ऑडिटसाठी क्लॉज आहे तो आहे 922। सोपं आहे की नाही? एक नंबर फक्त वरती ॲड झाला, सो इन्स्टेड ऑफ 822 इट हॅज बिकम 922। आणि त्या 922 स्पेसिफिक अजून एक क्लॉज लक्षात ठेवा IATF 9221। 9221 इज फॉर QMS ऑडिट्स। सध्या हा नंबर एक लक्षात ठेवा, त्याच्या पुढचे तुम्हाला लक्षात ठेवायला हरकत नाही आहे। 8222, 8223 म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस ऑडिट आणि प्रॉडक्ट ऑडिट्स। हे आपण मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस ऑडिट आणि प्रॉडक्ट ऑडिट थोड्याशा नंतर जाऊन बघू। आजचा मुख्य विषय जो आहे तो आहे इंटरनल ऑडिट कॉम्पिटन्सी। आज जे आपल्याला बोलायचं आहे ते इंटरनल ऑडिटर्सला काय कॉम्पिटन्सी असायला पाहिजे, त्यांची योग्यता काय असायला पाहिजे, यासाठी मी तुम्हाला काहीतरी सांगतो। सर आता दोन क्लॉजेस तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत। एक क्लॉज आहे 723 आणि दुसरा क्लॉज आहे 724। काय आहे तुम्ही म्हणाले कुठले क्लॉजेस आहेत? IATF क्लॉजेस आहेत। 723 हा क्लॉज काय सांगतो? इंटरनल ऑडिटर कॉम्पिटन्सी। आणि 724 सांगतो आपल्याला सप्लायर ऑडिटर कॉम्पिटन्सी। आता सप्लायर ऑडिट हा शब्द IATF मध्ये येणार नाही, IATF मध्ये त्याला हा शब्द वापरलेला आहे सेकंड पार्टी ऑडिटर। सेकंड पार्टी म्हणजे तुम्हाला माहिती आहे, फर्स्ट पार्टी ऑडिट म्हणजे आपण इंटरनल ऑडिट जे करतो दॅट इज कॉल्ड फर्स्ट पार्टी ऑडिट। सेकंड पार्टी ऑडिट म्हणजे आपण आपल्या सप्लायरकडे जाऊन केलेलं ऑडिट। आता सप्लायर हा शब्द देखील IATF मध्ये नाही आहे, IATF मध्ये त्यासाठी शब्द आहे एक्सटर्नल प्रोव्हायडर। हा शब्द लक्षात ठेवा, इन्स्टेड ऑफ सप्लायर आता आपण म्हणू एक्सटर्नल प्रोव्हायडर। ओके, सो एक्सटर्नल प्रोव्हायडर। सो या एक्सटर्नल प्रोव्हायडर्सचं केलेलं जे ऑडिट आहे त्याला नाव आहे सेकंड पार्टी ऑडिट। आणि थर्ड पार्टी ऑडिट कदाचित तुम्हाला लक्षात असेल, थर्ड पार्टी ऑडिट म्हणजे सर्टिफाईंग बॉडीनी आपल्याकडे येऊन केलेलं ऑडिट। ओके, सो 723 टॉक्स अबाउट इंटरनल ऑडिटर कॉम्पिटन्सी, 724 टॉक्स अबाउट सप्लायर ऑडिटर कॉम्पिटन्सी किंवा सेकंड पार्टी ऑडिटर कॉम्पिटन्सी। ओके, आता परत डिटेल मध्ये बघू। आज 723 हा क्लॉज बघणार आहोत आपण। सो 723 क्लॉज आपल्याला काय सांगतो? इंटरनल ऑडिटरची कॉम्पिटन्सी काय असायला पाहिजे, योग्यता काय असायला पाहिजे। तर एक गोष्ट लक्षात ठेवायची की त्या ऑडिटरला काय काय गोष्टींचं नॉलेज पाहिजे। सो नंबर वन, ऑटोमोटिव्ह प्रोसेस अप्रोच त्याला माहिती असायला पाहिजे की ऑटोमोबाईल कंपनीच्या प्रोसेसमध्ये प्रोसेस अप्रोच कशी राबवायची। मला वाटतं त्यासाठी आपण स्वतंत्र परत एक डिस्कशन करू, टर्टल चार्ट घेऊ, त्यावरती इनपुट आउटपुट कसे दाखवायचे हे टर्टल चार्टवरचं डिस्कशन आहे, ते आपण नंतर करू। सो ऑडिटरकडनं पहिली गोष्ट अपेक्षित आहे ऑटोमोटिव्ह प्रोसेस अप्रोच। दुसरी गोष्ट, ही मस्ट नो इन डिटेल कस्टमर स्पेसिफिक रिक्वायरमेंट्स। राहील लक्षात, सो कस्टमर स्पेसिफिक रिक्वायरमेंट्स देखील आता IATF मध्ये दोन प्रकारे सांगितले जातील, एक आहे कस्टमर स्पेसिफिक रिक्वायरमेंट्स आणि एक आहे कस्टमर रिक्वायरमेंट्स। दोघींमधला फरक परत थोडासा पुढे गेल्यावर आपण बघू, पण सध्या फक्त एवढं लक्षात ठेवा इंटरनल ऑडिटरला
या दोन गोष्टी माहिती पाहिजे. पहिलं ऑटोमोटिव्ह प्रोसेस अप्रोच आणि सेकंडली ही मस्ट नो और शी मस्ट नो CSR कस्टमर स्पेसिफिक रिक्वायरमेंट्स. तिसरी गोष्ट त्याला त्या ऑर्गनायझेशनच्या QMS मध्ये असलेल्या प्रोसेसेसच यथासांग नॉलेज पाहिजे. ओके, QMS प्रोसेसेस ज्या तुम्हाला आठवत असेल आपण क्लॉज 4.4 मध्ये डॉक्युमेंट केलेल्या आहेत त्या प्रोसेसेस बद्दल प्रोसेसेसच नॉलेज त्याला असायला पाहिजे. आणि चौथी गोष्ट जी त्याला माहिती असायला पाहिजे ती ही आहे की एखाद्या इंटरनल ऑडिट मध्ये ऑब्झर्वेशन्स कसे डॉक्युमेंट करायचे, नॉन कन्फॉर्मिटी रिपोर्ट कसा भरायचा, नॉन कन्फॉर्मिटी रिपोर्ट वरती रूट कॉज अनालिसिस कसं करायचं, त्याच्यानंतर त्याच्यावरती डिस्पोजिशन ऍक्शन, करेक्टिव्ह ऍक्शन, प्रिव्हेंटिव्ह ऍक्शन्स हे कशा लिहायच्या आणि ती NC क्लोज कशी करायची, थोडक्यात ऑडिटचं रिपोर्टिंग कसं करायचं याचं नॉलेज त्याला असायला पाहिजे. म्हणजे काय काय सांगितलं, चार गोष्टी सांगितल्या. इंटरनल ऑडिटरला या चार गोष्टींचं ज्ञान परफेक्ट असायला पाहिजे. पहिली गोष्ट ऑटोमोटिव्ह प्रोसेस अप्रोच, सेकंडली कस्टमर स्पेसिफिक रिक्वायरमेंट्स,